And welcome you in our LBS online class. Children, now we are learning chapter number 13, weather and season. In previous video, we have started our new topic in this chapter, and our topic is seasons. So children, in this video, we have seen season is the time of the year when one type of weather stays for many days or months. Okay, so today we are going to start our season. So our first season is winter season. So first upon I will read, you listen carefully. Winter season. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सीजन हा जो टॉपिक आहे आपला या चॅप्टर मधला वेदर अँड सीजन्स मधला, तर तो टॉपिक आपण मागील व्हिडिओ मध्ये सुरू केला होता. तर सीजन्स आपण पाहिले होते की देयर आर 5 डिफरेंट सीजन इन वन इयर, म्हणजे एका वर्षामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू असतात आणि त्यातील जे मेन मुख्य ऋतू आहेत तर ते एकूण किती आहेत, तर तीनच आहेत. कोणकोणते? मग विंटर, रेनी आणि समर हे तीन मुख्य ऋतू आहेत आणि त्यांच्या सोबत अजून दोन ऋतू आहेत. कोणकोणते? तर ऑटम आणि स्प्रिंग. तर ह्या 5 ऋतूंपैकी आपण आज जो पहिला आपला ऋतू आहे विंटर सीजन तो शिकणार आहोत. तर त्यापूर्वी मी या ठिकाणी जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याचं वाचन करणार आहे आणि तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ओके, विंटर सीजन. इट इज व्हेरी कोल्ड ड्यूरिंग विंटर. वी वेअर वूलन क्लोथ्स. वी लाईक टू ड्रिंक हॉट थिंग्स सच एज सूप, टी एक्सेट्रा. सो चिल्ड्रन, विंटर सीजन, विंटर मीन्स हिवाळा, विंटर मीन्स हिवाळा, विंटर मीन्स हिवाळा ऋतू. आणि बघा, तर हा जो सीजन आहे या सीजन बद्दल खाली आपल्याला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. सो लेट सी दिस पिक्चर. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे, तर या ठिकाणी बरेच आपल्याला माणसांच्या चित्रामध्ये दिसत आहे, पण त्यांनी कुठले क्लोथ घातलेले दिसत आहे आपल्याला? टोपी आहे, मफलर आहे, स्वेटर आहे. आणि या ठिकाणी आरती पेटून ते काय करत आहे? शेकत आहे. म्हणजे हे जे कुठलं पिक्चर आहे, तर हे विंटर सीझनचं पिक्चर आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग हिवाळ्यामध्ये जे वेदर असतं ते कसं असतं? अतिशय कोल्ड असतं, व्हेरी कोल्ड. बघा, इट इज व्हेरी कोल्ड ड्युरिंग विंटर, म्हणजे हिवाळा या ऋतूमध्ये जे वेदर असतं तर ते कोल्ड असतं, म्हणजे अतिशय थंड असं हवामान या ऋतूमध्ये आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे आपल्याला थंडी वाजत असते बघा हिवाळ्यामध्ये. वी वेअर उलन क्लोथ्स, आणि अतिशय थंड हवामान असल्यामुळं आपल्या शरीराला ऊब मिळावी. काय? आपल्या शरीराला वॉर्म, म्हणजेच काय? तर ऊब मिळावी म्हणून आपण काय करत असतो? उलन क्लोथ्स वेअर करत असतो. उलन क्लोथ्स म्हणजे काय? तर उलन पासून बनवलेले, लोकरीपासून बनवलेले जे क्लोथ्स आहे तर ते आपण वेअर करत असतो. ही जी उलन आहे ते आपल्याला कोणापासून भेटते? आपण अगोदर शिकलेलो आहोत, वी गेट वूल फ्रॉम शीप. तर त्या शीप पासून जी ऊल मिळवण्यात येते आणि त्यापासून ऊल पासून उलन क्लोथ्स आपण तयार करतो. आणि हे जे उलन क्लोथ्स आहे तर ते आपण कुठल्या सीझन मध्ये वेअर करत असतो? तर विंटर सीझन मध्ये. ओके, का वेअर करत असतो? कारण विंटर सीझन मधलं जे वेदर असतं ते अतिशय कोल्ड असतं आणि आपल्याला थंडी वाजते, मग या थंडीपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून आपण काय करत असतो? तर उलन क्लोथ्स वेअर करत असतो. ओके, वी लाईक टू ड्रिंक हॉट थिंग्स सच एज सूप अँड टी. ओके, म्हणजे या ऋतूच्या दरम्यान आपल्याला म्हणजे असं ड्रिंक करायला म्हणजे प्यायला हॉट थिंग्स म्हणजे काय? तर गरम पेय आपल्याला प्यायला आवडतात, जसं की बघा सूप आणि टी. म्हणजे काय? चहा, सूप, टी, त्याचबरोबर कॉफी देखील या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारचे गरम पेय आपल्याला या सीझनच्या दरम्यान प्यायला आवडतात. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टुडे वी हॅव सीन अबाउट विंटर सीझन. सो रीड द गिवन टॉपिक, दिस इज युअर टुडेज होमवर्क, अँड न्यू वर्ड्स ऑफ सूप अँड टी, दीज आर अवर न्यू वर्ड्स. ओके, सो रिमेनिंग पार्ट ऑफ अवर चॅप्टर वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.